नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला. कोरोना काळात लोकांनी गर्दी करू नये आणि नातेवाईकांना सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येऊ नये, यामुळे रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आलं होतं. परंतु ते आजपासून पुन्हा पूर्वरत 10 रुपये करण्यात येते. तर आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांऐवजी 10 रुपयांमध्येच मिळणार आहे. हा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाबाबत घेण्यात आलाय. कोरोना काळात गेल्या 1.5 वर्षापासून रेल्वे प्रवासावर अनेक बंधनं घालण्यात आली होती. आरक्षण तिकिटांशिवाय रेल्वे प्रवास करण्यास देखील मनाई होती. तसेच कन्फर्म तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. प्रवाशांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर आल्यास गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता होती. यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये या कारणाने रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी 50 रुपये केले होते. परंतु आता कोरोनाची लाट ओसरली आहे आणि पॅसेंजर्स गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून घेण्यात आलाय. आजपासून पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयात करण्यात आले, तर पुण्यासह इतरत्र लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.